दिवंगत केंद्रीय मंत्री गोमिराट मुंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 15 जून रोजी संत परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. जागर संतांचा वसुंधरेच्या कल्याणाचा हा मूलमंत्र घेऊन अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 15 जून रोजी आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय संत परिषदेचे आयोजन शहरातील शानूरवाडी चौक परिसरातील श्रीहरी पॅव्हिलियन मध्ये करण्यात आला आहे. 2017 होणाऱ्या संत परिषदेत जलसंवर्धन आणि बेटी बचाव बेटी पढाव या विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. शहरात आयोजित संत परिषदेत राष्ट्रीय संत महंतांसह केंद्रीय मंत्री सहभागी होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार अतुल सावे यांनी दिली. जागर संतांचा व वसुंधरेच्या कल्याणाचा असं हे मंत्र घेऊन संतांची परिषद आयोजित केलेली आहे. 15 तारखेला दिवसभर सर्व महाराष्ट्रातून देशातून संत महंत मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. संत महंतांच्या उपस्थितीमध्ये 2 सत्रामध्ये कार्यक्रम होणार आहे. एक आहे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी जी कल्पना सुरू केली होती जलयुक्त शिवाराची, तीच कल्पना घेऊन आदरणीय पंकजाताई मुंडे आज तो विषय राबवत आहेत आणि त्याच विषयाला घेऊन त्या दिवशी जनतेमध्ये संत महंत सर्व जागृती करतील. बेटी बचाव चा जो पडाव आहे त्याच्यावरती 2 सत्रामध्ये चर्चा होणार आहे. जास्तीत जास्त या दोन्ही विषयाचा प्रचार सर्वीकडे व्हावा हा त्याच्यातला आमचा मेन उद्देश आहे. शहरातील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परण नवनाथ महाराज आंधळे, संयोजन समितीचे कार्यवाह परेण घुगे, दयाराम बसाईये यांची उपस्थिती होती.